नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त आहात ना? माझ्या यूट्यूब फॅमिलीमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आणि सर्वप्रथम सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज मी काही व्हिडिओ वेगळा, म्हणजे गुरुपौर्णिमाविषयी स्पेशल वगैरे व्हिडिओ नाही आणलेला आहे. म्हटली चला तुमच्याशी मनसोक्त गप्पा मारूया, मस्तपैकी विचार तुमच्यापर्यंत माझे विचार कसे पोचता येतील. तर हा एकच प्लॅटफॉर्म आहे आणि तुमची माझी एवढी छान घट्ट मैत्रीण झाली आहे की मला रोज व्हिडिओ आणि मी काय करते आहे हे शेअर केल्याशिवाय मलाही शांत बसूस वाटत नाही आहे. तर म्हटली चला गुरुपौर्णिमा विशेष म्हणजे काय, मी काही पूजा वगैरे म्हणजे असं काही ब्लॉग नाही आहे किंवा कुठे मंदिरात गेली किंवा मी घरी असं साजरं केलं तसं असं काही नाही. मी गुरु माझ्या मनामध्ये काय गोष्टी घडतात, माझं ज्यांनी आयुष्य घडवलं तर ते त्यांना मी गुरु कसं मानते आणि का मानते हेच तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर पहिली गोष्ट, माझं एक टप्पा येतो म्हणजे आपला जो गुरु म्हणण्याचा एक पहिला टप्पा येतो म्हणजेच आपला परमात्मा. सर्वप्रथम तो गुरु आहे आपला, कारण ही जी सृष्टी घडवली ती त्याने घडवलेली आहे आणि त्यांच्यामुळेच तुमची माझी भेट होते. हे निसर्गामध्ये जे काही मनोरंजनाच्या गोष्टी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत ते आपल्याला आजमायला मिळत आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जर ही सृष्टी घडवली नसती तर आपण कदाचित इथे नसतो. तर सर्वप्रथम आपण त्याचे आभार मानूया. माझे हे विचार आहेत, तुम्हाला पटतील ना पटतील हा वेगळा भाग असू शकतो. आणि असं जर काही वेगळं असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे कदाचित माझं काही चुकलं असेल तर मग मी ते सुधारू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे माझे आई वडिलांनी मला जन्म दिला नसता तर मी ही दुनियाच बघितली नसते. ही जी परमात्माने सृष्टी घडवली आहे ती मी बघितलीच नसते. त्याच्यामुळे आई वडील हे सगळ्यात बोलतात ना पवित्र स्थान किंवा पवित्र देवस्थान म्हणाल तर ते आपले आई वडिलांचं आहे. आई वडिलांना मी प्रत्येक नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणते की आई वडिलांसोबत राहा, आई वडिलांना अजिबात दुखवू नका, कारण प्रत्येक गोष्टीचं त्यांना बोलतात ना आपल्याला थोडी मुंगी तरी चालवल्या तर चावली ना तरी त्यांना कळ येते. म्हणजे हा माझा अनुभव आहे, तुम्हाला पटतील न पटतील माहिती नाही पण हा माझा अनुभव आहे. त्याच्यामुळे आपले आई वडील त्यांना अजिबात दुखवू नका, जेणेकरून ते आपल्यामुळे त्यांना त्रास होईल कोणत्या गोष्टीचा किंवा आपली अशी कृतीमुळे त्यांना ते हर्ट होतील किंवा दुखवतील, त्याच्या डोळ्यातनं टिप येतील असा कुठचाही भाग करू नका. कारण मी त्यांना आणि आई वडील हे आपल्या आयुष्यातले एवढे म्हणजे प्रथम ज्यांना आपण असं पहिल्या स्टेपवरती ठेवतो ना तर ते गुरु आहेत ते. त्यानंतर म्हणजेच आपले शिक्षक ज्यांच्याकडनं आपल्याला ज्ञान मिळतं, विद्या मिळते, तर ते मी तरी मानते ह्या गोष्टींचं, तर ती येतात. आणि त्यानंतर आपण सगळेच आहोत, जसं काही तुम्ही मला एवढा भेटल्यात, छान छान माझ्या मैत्रिणी झाल्यात, इतर लोकं ज्यांच्याशी माझा छानपैकी कॉन्टॅक्ट होतो आहे, आता तुम्ही तर सोशल म्हणजे ह्या ह्याच्या थ्रू तुमची आणि माझी मैत्रीण झाली आहे, त्याच्यामुळे कुठे ना तरी तुम्ही मला, मी जर चुकते आहे तर तुम्ही मला सांगताय, तुम्हाला काही गोष्टी माझ्याकडनं बघायला आवडत आहेत. म्हणजे आपण पण कुठेतरी एकमेकांचे गुरु ठरतो. म्हणजे मला तरी असं पटतं, म्हणून म्हटली की चला प्रत्येक वेळेला काहीतरी व्हिडिओज घेऊन येऊया किंवा प्रत्येक वेळेला काहीतरी कंटेंट क्रिएट करूया. अशातली मी नाही आहे, कारण माझे विचार लोकांपर्यंत कसे पोचतील किंवा इतर लोकांचे काही विचार माझ्यापर्यंत किती पोचतील हे मला महत्त्वाचं वाटतं. नाहीतर मग मी केलं असतं की चला मला गुरुपौर्णिमा विशेष व्हिडिओ बनवायचा आहे तर घरी काहीतरी मस्त पंचपक्वाड बनवूया, मंदिरात जाऊया, देवाची पूजा करूया, छान मस्तपैकी सोबर सोजळ असं तयार होऊया. नाही, पहिली गोष्ट मी ते क्लिअर करते की मी व्हिडिओसाठी काही क्रिएट करत नाही, व्हिडिओसाठी काही मी म्हणजे हे बनवत नाही. मी जी आहे ते व्हिडिओमध्ये टाकण्याचा प्रयत्न करते, कारण मी इतर लोकांनासुद्धा फॉलो करते, म्हणजे बरेच काही आहेत तर त्यांना मी फॉलो करते. तर मी बघते कुठचाही सणवार असू दे किंवा काही दाखवतात ते दाखवतात, फलाणा दाखवतात, म्हणजे जे काय असं दाखवतात आणि छान पद्धतीने दाखवतात, पण मला नाही जमत ते. कारण मी एखाद्या व्यक्तीने असं केलं म्हणून मी तसं बनवून माझ्या व्हिडिओमध्ये क्रिएट करून दाखवेन, हा सण असा अशा पद्धतीने साजरा केला म्हणून मी असं करून दाखवेन. नाही, माझे प्रत्येक तुम्ही सणवाराचे व्हिडिओ बघा, वेगळंच मी जशी आहे तसं तुमच्यासमोर दाखवते. मग कुठचाही सणवार कधी माझी गडबड गोंधळ असेल तर मग मी आपल्या इवन तो मी गुढीपाडव्याच्या सणालासुद्धा साडी घातली नाही, कारण माझी एवढी गडबड गोंधळ होतं, लहान मूल वगैरे सगळं होतं. याचा अर्थ हा नाही ना की मला संस्कृती माहिती नाही, पण ठीक आहे, माझ्या ज्या गोष्टीतून मॅनेज होत आहे जे होतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. म्हणून मी व्हिडिओसाठी कधीच कंटेंट क्रिएट करत नाही. माझ्याकडे जे काय आहे ते व्हिडिओमध्ये जावं आणि तुमच्यापर्यंत पोचावं आणि त्यातून तुम्ही काहीतरी घ्यावं आणि त्यात माझं काही चुकलं असेल तर तुम्ही द्यावं ही माझी इच्छा असते. म्हणजेच हे कुठेतरी आपण एकमेकांचं एक गुरुज्ञान झालं, म्हणजे तुमच्याकडे मला काहीतरी ज्ञान मिळालं, माझ्याकडनं तुम्हाला ज्ञान मिळालं, म्हणजे आपण कुठेतरी भले आपलं रिलेशन रक्ताचं नसेल किंवा काय नसेल पण आपण एकमेकांशी जोडलेलो असतो.
तर मला हेच सांगायचं होतं की कुठचीही पण गोष्ट करू आपण किंवा काही करू, इतर लोकांकडून आपल्याला किती चांगलं घ्यायचं आहे, किती नाही घ्यायचं आहे, कशा पद्धतीने घ्यायचं आहे हे आपल्या हातात असतं. म्हणून मी सगळ्यांना फॉलो करते, पण मी जशी आहे मला जे करता येईल ते मी दाखवायचा प्रयत्न करते आहे. म्हणून मी तुमच्याशी गप्पा गोष्टी मारायला बसली होती की चला गुरु पौर्णिमा विशेष म्हणजे मी काही करणार नाही आहे, तर थोडंफार काय होईना मी तुमच्याशी काहीतरी बोलावं, छानपैकी गप्पा टप्पा माझ्या तुमच्याशी व्हाव्या ह्यासाठी ही केलेलो म्हणजे हे एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा माझा प्रयत्न होताच. तर आज म्हणजे तुम्ही विशेष म्हणाल तर मग संध्याकाळी दीपक वगैरे येईल आणि नॉर्मलच माझं रुटीन वगैरे असेलच. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या दिनी मला तुमच्या सर्वांचं खूप मनापासून आभार. कारण काय असतं ना, खूप दिवसापासून मला तुमचं एवढं प्रेम आणि एवढं सपोर्ट छान पद्धतीने मिळतो आहे ना की मागील माझ्या 6 महिन्यामध्ये मला अजिबात मिळालं नव्हतं. त्याच्यामुळे मी तुमचं मनापासून थँकफुल आहे की तुम्ही छान छान मैत्रिणी मला इथे मिळत आहेत, छान छान लोकं मला कमेंट करत आहेत आणि छान छान मला कमेंट असं करत आहेत की जेणेकरून मला काहीतरी माझ्याही माझ्यामध्ये पण काहीतरी मायनस वगैरे पॉईंट असतील तर त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा मी प्रयत्न करते. तर असे छान छान कमेंट येत आहेत मला, तर खरंच मी मनापासून त्यांना थँकफुल आहे. मला अशा बऱ्याच मी 2 कमेंटही तुम्हाला सांगे की माझ्या बोलण्यामध्ये थोडासा फरक जाणवायला लागलेला आहे, माझ्यामध्ये तो एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड यायला आलेला आहे की मी स्वतःला कशी प्रेझेंट करते, माझे जुने व्हिडिओ आणि आत्ताचे व्हिडिओ. कारण आता मला पण थोडा कॉन्फिडन्स लेवल माझा वाढला आहे. कारण कधी कधी काय असतं ना, जोपर्यंत आपल्याला म्हणजे जे छोटे यूट्यूबर्स असतात ना, तर त्यांना जोपर्यंत कुठून किक मिळत नाही किंवा कुठून काही सपोर्ट मिळत नाही तोपर्यंत त्यांचा कॉन्फिडन्स वाढत नाही की अरे मी लोकांपर्यंत चांगली प्रेझेंट होते की नाही, लोकं माझे व्हिडिओ बघत का नाही आहेत वगैरे, असं काहीतरी माझ्या डोक्यामध्ये यायचं. आणि मग ते तुमचं प्रेम मला एवढं मिळायला लागलं की ताई तू असं कर, ताई अजून तू तसं कर, मग मी माझ्या मी स्वतःचाच विचार केला की अरे यार एवढ्या लेडीज मला ॲप्रिशिएट करतात, एवढ्या लेडीज मला मोटिवेट करतात, तर मग मला ह्या गोष्टी केल्या पाहिजे. भले थोडा टाइम लागेल पण थोडंसं सुधारणा पाहिजे, किंवा काही व्हिडिओज त्यांचे रिक्वेस्टेड व्हिडिओ असतात ते तुमच्यापर्यंत आणायचा मी प्रयत्न करावा. सो हे सगळं माझ्या आता सध्या डोक्यात चालू आहे आणि या सगळ्या गोष्टी तुमच्याकडनं मला मिळतात, मग ह्याच्यापेक्षा अजून काही ज्ञान असू शकतं ना. मी तुम्हाला माझ्या खिशातून काही देत आहे किंवा तुम्ही मला माझ्या खिशातून देत नाही, छान मैत्रिणी घडतो आहेत आपण, छान तुम्ही मला जे सजेशन देत आहेत माझ्या त्या सजेशन थ्रू मी तुम्हाला जे काही दाखवण्याचा प्रयत्न करते ते तुम्हाला मिळतं आहे. आणि तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तो मला कमेंट थ्रू दिसतो आहे, तुमच्या लाईक्स थ्रू दिसतो आहे, तुम्ही लोकं बघत आहेत माझे व्हिडिओ, तर मला एवढं भारी वाटतं आहे. म्हणून मी ह्या दिवशी म्हटली चला आज मनातल्या काही गोष्टी आहेत त्या तुमच्याशी खूप सारे शेअर कराव्या जेणेकरून माझं मन हलकं होईल. नेहमी व्हिडिओमध्ये म्हणते की चला तुमचा खूप सारा सपोर्ट वगैरे आहे असं आहे तसं वगैरे, पण मला आज ह्या दिनी विशेष की गुरु पौर्णिमा म्हणजे कुठेतरी तुम्हीसुद्धा माझे गुरु ठरताय. सो मग भले आपल्या रक्ताचं नातं नसलं किंवा काही नसलं तरी पण म्हणजे मी तुम्हाला ह्याच्या पलीकडे बघू शकत नाही, पण तुम्ही मला बघताय. हां, पण ते बोलतात ना पडद्याआडच्या गोष्टीतून मला काहीतरी शिकायला मिळतं आहे किंवा काही घ्यायला मिळतं आहे, ह्याहून काही मोठी गोष्ट माझ्यासाठी असू शकते. म्हणून मी जेवढे पण या सृष्टीमध्ये लोक आहेत त्यांचं खरंच मनापासून आभार मते हे असू देत, निर्जीव असू देत, सजीव असू देत किंवा प्राणी, हे सगळे जे काही आहेत ते आपल्या म्हणजे त्यांच्याकडून मला काहीतरी मिळत आहे, त्यासाठीच मी म्हटली चला आज ह्या थ्रू सर्वांचा मी आभार व्यक्त करते. आणि माझ्या मनाच्या काही गोष्टी होत्या तोपर्यंत तुमच्यापर्यंत पोचलेल्या हेच होतं. आणि थोड्याशा टप्प्यापर्यंत मी जो माझं टार्गेट आहे जो एक बोलतात ना हेतून जे पुढे घर जायचं आहे ते थोडंसं किंचित माझं राहिलेलं आहे. नक्कीच तुमचा सपोर्ट आणि सगळ्या गोष्टींमध्ये मिळावं. आणि सगळ्यांसोबत कोणी हिते असू दे किंवा हिते असू दे सगळ्यांसोबत समविचार करावी हीच सगळ्यांनी सृष्टी ठेवावी मी तरी असं म्हणेन. तर मग चला हीच माझा एंड नोट होता तुमच्याशी शेअर करायला. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याहून मला कमेंटमुळे तुम्हाला खूप अधिक असं प्रोत्साहन मिळतं. तर मग चला पुन्हा भेटू असे छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आनंदी राहा, फॅमिलीसोबत राहा, आईवडिलांना अजिबात दुखावू नका. बाय.